आमचे आता सामान भायर दवरला, कितले दीस भायर दवरपाचे, तेंच्यांनी पळोवपाचे, लक्ष दिवपाचो, आमकां जागो दिवपाचो. रावता पळय थंय तुमकां कितें त्रास जाता आतां तो फ्लॅट दिला थंय? थंय आमकां जागो ना, दोन बारीक रूम आसा, जागो ना, पाणी मेळना सारके. तेजे हातून न्हू ते सगळे तुका भायर उडयला मळा घराच्या मध्या, आणि किती किती आशे भांडी बिंडी सगळी भायर टाके बिके मळार आसा नुसतं हाली तो मळार काढा आपल्याच्या. आता वर्ष झाले खूप लागून त्रास करून लागला भायर उडयला हाली. थळावा आमदार मंत्री विश्वजीत राणेकर आश्वासन दीत असा, मात ते आश्वासन अजून पुराय जायना म्हणून सत्तरीतले धनगर समाजाचे फुडारी सांगतात. पण तरी पण आमचे आरोग्य मंत्री त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते आज पर्यंत जवळजवळ 10-11 वर्ष झाले ते रेंट जे आहात ते फारीक ते देतात, सध्या त्या कुटुंबाची सोय तात्पुरती केलेली असा. पण आमकां अशी असा अपेक्षा असा ती परमनंट सोयची, आणि अजून पर्यंत आम्ही त्यांच्या संपर्कात असतात ते आमकां सांगतात बाबा करूया बेगीन सॉल्व्ह करूया प्रॉब्लेम जो विषय असो बेगीन सुटावा करूया म्हणून. विश्वजीताक विचारल्यार विश्वजीत म्हणटा घर मोडिल्ले धनगरांच्या फॅमिलीतल्या काय जणांक खंय ताणेच कामाक लायिल्ले, ताणें कामाक लायिल्ले म्हणून खंय ते घर बांधूंक पावले. आमी ऑलरेडी त्यांचे रेंट बी सगळे आम्ही भरता, त्यांना रेंटलर अकॉमोडेशन रेंटलर रेकमेंडेशन आम्ही आमच्या ऑफिसातल्यान भरता आम्ही, आणि दोन्ही घरान गव्हर्नमेंट सर्व्हिस आईन दिली त्यांना. हे चितू नका की ते बेस्टे घर बांधले म्हणून, आम्ही त्यांना गव्हर्नमेंटान दोघांकूय घातले, एकट्याने कोणीतरी मस्ती केली म्हणून त्यांची ट्रान्सफर काढली, डॉक्टरांकूय थापड मारले. दुसरी गोष्ट काणकोणकर बरं काम करता त्याकाच थापड मारले, ऍक्च्युली पुलिसीन घालूक जाय असले त्याला. दुसरी गोष्ट तो हांव मंत्री आहे म्हणून तो उरला, नाल्या टर्मिनेट जावपाचो यांना. एक लक्षात घ्या की सवाय जमीन आम्ही म्हणना, पण प्रॅक्टिकल असूक जाय माका बी घेऊक नाही. हायन अश्युरन्स दिला हा फुलफील करतलो, पण किद्या माका प्रॅक्टिकल कॉस्ट असलेली जमीन गावली की त्यांना दिवस काय हरकत ना. आणि मेन म्हणजे एक लक्षण क्लिअर करा ते म्हणता, हायन त्यांना सांगले मातशे रावा आम्ही बी प्रयत्न करता, त्यांचे भाडे बी सगळे आमचे ऑफिस भरता. प्रुडंटा खातीर महादेव जोशी.